नमस्कार सुप्रभात, गुड मॉर्निंग गोवा, सुयश गांवणेकाराचो येवकार. खबरो विस्तारा. पंचायत वेंचणूक 6 महिने फुडें वचपाची चिन्ना. स्वता पंचायत मंत्री सांगता मावीन आनी मुख्यमंत्र्याची वेंचणुके विशीं बसका जाली. पावसांत वेंचणूक घेतल्यार तुमीच पावसांत कित्याक काय म्हणून विचारतले म्हूण मावीन मिडिया कडेन उलोवन मेकळो. मागास आयोगाक आरक्षणाचें काम जाय जाल्यार सुसेगाद करूं दी. वेंचणूक केन्ना मेरेन घेवं येता ताचेर खंय कायदेशीर सल्लो घेतले. बोथ द इलेक्शन कमीशन एंड द गव्हर्नमेंट इज फेसिंग अ फ्रिक्वेंट सिच्युएशन वेर इन देर इज अ सुप्रीम कोर्ट जजमेंट एज रिसंट एज 10th May. ओके, वेर इट सेज दॅट वी हॅव टू फॉलो द ट्रिपल टेस्ट. ऑल सीट्स एज फार एज OBCs आर कन्सर्न हॅज टू बी नेसेसरली the process of identifying and seeing which are the OBC seats have to be done by the OBC commission, and once the undergo the triple test, thereafter then only the election commission or the government can declare the election. Amka postponement nakas, pan ata supreme court judgment eila ani phalya ami ata decision gele aha tashe ami इलेक्शन घेवचें जें इलेक्शन कमिशनान आमकां करून दिलां. फाल्यां परत कोण कोर्टा वयतलो पळय, सुप्रीम कोर्ट जजमेंट फॉलो करना. सो दे वील बी अ स्टॉप टू द इलेक्शन. सो बेटर वी डू आर होमवर्क प्रॉपरली, टेक द प्रॉपर लीगल ओपिनियन एंड देन अराइव एट अ डिसिजन. सो द एडमिनिस्ट्रेटर इन द सर्कमस्टेन्सीस येस इट लुक्स लायकली दॅट इलेक्शन मे बी हेल्ड 6 months, मिन्स अ फ्यू मंथ्स लेटर, बट earlier than 6 months after the expiry of the term. It looks a certainty, but it is not 100%. Let me get the legal opinion. Madhya the monsoon ho aha tumka, so tevuch. And plus the monsoons also are there. So it can be after monsoons only? So after Chaturthi, before Diwali? It will be obviously, ata suppose election game mhanle, magi phalat tumhich sangtale, ki pavsan kashe ghevpa jata. सो पावसान सुशेगाद बॅकवर्ड कमिशन बरी काम करपाचें आसा जाल्यार करून दी. पूण आमी हें डिसिजन आतां निर्णय आतां घेयना. वील वेट फॉर द लिगल ओपिनियन ऑफ द लर्नड एडवोकेट जनरल. आनी एडमिनिस्ट्रेटर अपॉयंट करता म्हणटा कोण, सरपंचच आसूंक शकता? डिसिजन घेवचें पडटलें न्हू, लिगली कितें टॅनेबल आसा तें घेवचें पडटलें. काही खायचें काय आमकां करपाक. इलेक्शन कमिशना कडल्यान रिजर्वेशनाची फायल सरकाराक येयल्या, आतां येवन रावल्ली आसा. रिजर्वेशनाची फायल येयलाच न्ही तुम्ही आता लिगल ऑप्शन. आता ते ट्रिपल, इट हॅज टू पास द ट्रिपल टेस्ट. वेदर इट पास इज द ट्रिपल टेस्ट ऑर नॉट, वन हॅज टू सी अँड अकॉर्डिंगली डिसाईड. नो, वाराणसी ज्ञानवापी मशिदीचे सर्वेत शिवलिंग दिसले. लिंग 8 इंच रुंद आणि 12 फूट उंच. लिंग विश्वेश्वरनाथाचे म्हणून दावो. शिवलिंग नेमके नंदीच्या मुखा सामकार मशिदींत उदकांत सापडलां. सर्वे उपरांत हिंदू पक्षाचो दावो. कोर्टाचे लिंगाचो वाठार सील करून सुरक्षित करपाची ऑर्ड. आयुक्ताचो रिपोर्ट आज कोर्टाक वतलो. सुप्रीम कोर्टय ही केस आयजच घेऊक शकता. देखिए, आज मस्जिद परिसर के अंदर जो वजू खाना है उसमें शिवलिंग मिला है और हमने मांग की है कि उसको संरक्षित किया जाए, उसको प्रोटेक्ट किया जाए, और कोर्ट ने उस पर आदेश पारित किया है और ऑर्डर पास करके पुलिस कमिश्नर को और DGP को निर्देशित किया है कि उस एरिया को सील करें. CRPF के कमांडेंट उसकी सुरक्षा करेंगे और वहाँ पे किसी भी आदमी का प्रवेश वर्जित करें. वहाँ पे शिवलिंग प्राप्त हुआ जो 4 फीट ऊंचाई है और उसका व्यास 12 फीट है, और ये वजू खाने के मध्य में प्राप्त हुआ है. उसको संरक्षित करने के लिए माननीय न्यायालय के समक्ष हमने अर्जी दी. वजू खाने में मछलियां भी वहां बताया गया. हाँ, मछलियों को गंगा जी में छोड़ने का व्यवस्था कर दी गई है. आप लोगों को जब शिवलिंग दिखाई पड़ता, मुस्लिम पक्ष ने क्या कहा अंदर? उन्होंने आपत्ति की कि यहाँ पे किसी प्रकार का आप न करें. कल आप लोगों को क्या बताया गया, फवारे वगैरह कुछ बोला गया? वो कहें कि वो फवारा है, बहानेबाजी कर रहे थे. इन्फ्राच्या कामांनी नियोजन नाशिल्ल्यान रस्ते फोडचे पडटात. मार्गांचे इन्फ्रा मॅपिंग केल्यार प्रस्न सुट्टलो. पेट्रोल डिझेल दरवाडींत संवसारीक कारणां बरोबर टॅक्साची भर आसली तरी सरकार तो कापूंक शकना. श्रीलंकेची परिस्थिती पळयल्यार कळटलें. कामां करूंक फायनान्साच्यो अडचणी आसाच. अटल सेतूचेर खंय फोणकुलांक GSIDC जबाबदार. PWD मंत्री निलेश काब्राल हेड ऑन. इफ यू सी द कंट्री नेक्स्ट टू अस इज श्रीलंका. आज परिस्थिती कितें, फाल्यां आमची कंट्रीची परिस्थिती अशी जावची काय, हे लोकांनी हे करपाचे. सो वी हॅव टू गिव्ह फ्रँक आन्सर्स
एंड आई थिंक पीपल हु अंडरस्टैंड विल बिलीव इट इज नॉट दैट टैक्सीज ही टैक्सीज इज वन पार्ट ऑफ इट बट द रियल इम्पैक्ट सो 22% टैक्स 24% टैक्स ऑन पेट्रोलियम प्रोडक्ट इज वन पार्ट ऑफ इट बट द रियल डिफरेंस ऑफ इफ यू रिड्यूस दैट मनी इन टैक्सीज देन आर वी इन एबल टू परफॉर्म द गवर्नमेंटल ऑब्लिगेशन दिस इज द वन पर्सन परत परत रस्ते फोडटात नवीन केल्लो रस्तो फोडटा खंयच्याय एका डिपार्टमेंटाच्या दुसऱ्या डिपार्टमेंटा कडेन कॉर्डिनेशन ना आय हॅव टू एडमीट जाता तें जाताच न्ही आतां तेका कॉर्डिनेशन कशें करप इट टेक मी सम टायम जे तेंचे आमी रस्ते करता आमीच फोडटा आमचे म्हजे डिपार्टमेंट कितें करपाचें इलेक्ट्रिसिटी मागीर पयलीं आमचेच डिपार्टमेंटाचे उलयता सो वी हॅव टू फायंड सोल्युशन आनी कितें जाता अशी प्रॅक्टिकली कितें जाता भायले कंट्रीन बी यू हॅव डक्टींग सिस्टम हांगा रस्तो रस्त्याचेर सगळे चडटा अशें म्हणून म्हजें आतां तितो तो डिफायंड आसा आणि तेजे भितर सगळे म्हणजे जाऊं ते इलेक्ट्रिसिटी जाऊं ते वॉटर सप्लाय जाऊं ते सिवरेज जाऊं ते इंटरनेट केबल जाऊं ते कोण घालता सगळे ते रस्त्या भितर घालूंक सोदता आणि तितू भितर कोणें कितें घातलं तें खबर आसना मेन यू हॅव प्लॅन डेव्हलपमेंट यू कॅन प्लॅन शी आज बिल्डींग बांदता प्लॅन डेव्हलपमेंट एज प्रायोरिटी मिनिस्टर आमचो 5 वर्सां टर्म आसा आय थिंक आय वील स्टार्ट ऑन दिस आय थिंक दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आय वील डू दॅट एंड मेक इट अवेलेबल टू द पब्लिक ऑन सेट सो यू गो मॅप युअर सेल्फ सी ऑन लॉन्जिट्यूड लॅटिट्यूड अँड सी दॅट यू डोंट डॅमेज द पाईपलाईन टेक परमिशन पे वॉट एव्हर बट डोंट डॅमेज वी विल अरेंज मॅपिंग महत्त्वाचं करता वी विल वर्कआउट इन द मेन ट्रंक रोड कितें आता पैसे जाय सरकाराक त्या मुद्द्याचेर येतलोच हांव आय डोंट एनी गव्हर्नमेंट इट इज द पीपल्स मनी द गव्हर्नमेंट स्पेंड्स सो फायनान्स इज व्हेरी मच रिक्वायर्ड इफ यू वॉन्ट एवरीथींग सी लोकांक एक संवय आसा की आमकां हें जाय तें जाय पूण खंयच्यान हाडप आनी तेजे दुसरे सायडीन वाडोवप तेजेरूच टिका करता सो अल्टिमेटली गव्हर्नमेंट फंक्शन्स ऑन पिपल्स मनी दीस इज अ कॉन्सेप्ट विच एवरीबडी हॅज टू अंडरस्टँड हाव डिलिजंटली द गव्हर्नमेंट स्पेंड्स द मनी इज द नेक्स्ट क्वेश्चन पीपल वील आस्क मी सो एज फार एज आय एम दर इन पीडब्ल्यूडी आय वील सी दॅट वॉट एवर बेस्ट वॉट एवर वेज वी कॅन स्पेंड पीपल्स मनी इन प्रॉपर पब्लिक युटिलिटी वी वील गो अहेड अँड डू इट फॉर सुवेज ट्रीटमेंट सो दीस वील कंटिन्यू सो अल्टिमेटली इट इज देअर मनी वीच इज बीन स्पेंड ऑन देम म्हाका दिसता वी हॅव फायनलायज दॅट फ्री कनेक्शन जावपाक जाय अँड इट वील बी पेड ओवर अ पिरियड ऑफ टायम पीपल शूड नॉट बी फोर्स टू पे पैसे टू मेक द कनेक्शन इट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी टू गिव द कनेक्शन अँड देन यू पे इट इन अ फेज्ड मॅनर पार्ट ऑफ युअर वॉटर बिल येस वॉटर बिल अँड कनेक्शन चार्जेस वॉटर बिल इज आतां सद्या हांवें बांदूंक ना हो पिडब्ल्यूडीन बांदूंक ना तो बांदला जीएसआरडीसीन हांवें जीएसआरडीसी कोण पोटशी पयलीं हांवें पयलींच तांकां सांगलेलें बाबा ते अतूल सेटीचें पोटहोल जें आसा तें सारकें करून घे सो इट इज नॉट हँडेड ओवर टू पिडब्ल्यूडी इट इज इन द डीएलपी डेफेक्ट लायट बी पिरियड सो वी हॅव टोल्ड यू आय टोल इफ यू वॉन्ट आवर पीपल वील हॅल्प यू सो आय थिंक हरीश इज देर अणकोणकर इज देर हेज टेकन द हेल्प ऑफ सम आय आय टी अँड दे आर ट्राय टू फायंड आउट वॉट इज द प्रॉब्लम इन ऑन द टार नॉट गेटिंग ऑब्जर्व इन द कॉन्क्रीट सो तितू भितर ज्यो गोष्टी चालू जाल्या ती पीडब्ल्यूडीचेर टिका करता कॅसल रॉक ते कुळे भाग सोडल्यार रेल्वे डबल ट्रॅकाचे बाकीचे काम चालू उरतले डबल ट्रॅक प्रकल्पा विशीं रेल्वेचो जीएम अधिकारी आमदार मंत्र्यांची मुख्यमंत्र्या बरोबर बसका जाली उपरांत आमदार मंत्री काब्राल उलयलो मुरगांव वाठारांत रेल्वे खातीर जावपी त्रास कमी करूंक ओवरब्रिज अंडरपास रेल्वेनूच तांच्या खर्चान बांदचे म्हूण गोंय सरकाराची सुचोवणी लोकांक इतले त्रास कमी जावपाक जाय हे त्रास कमी जावपाक मिटींग जाल्ली आनी ताका सोल्युशन आमी फुडें काडटले आतां दाजीचे ते आमचो एक ओल्ड मंगोर हील टू वास्को कनेक्ट करपाक वयर रेल्वे ब्रिज आशिल्लो आनी थंय बसी वचना नाजाल्यार फायर स्टेशन फायर ब्रिगेड वचना पुंच्यान सो ताका हायट वयर काडपाक जाय सो तेजे खातीर ती मिटींग आशिल्ली अशे 10-15 विशय आशिल्ले सो हे विशय जे लोकां खातीर जे विशय आसा हे प्रॉब्लम जाता स्पेशली वास्को मुरमुगांव आमचे सगळे एरिया भितर तितू भितर आमी ते फुडें व्हरतले हे डबलींग जावचे पयली 3 अंडरपास जे ओवरब्रिज जाले 60-17-25 आनी आनीक 3 तेन्ना डबलींग जावचे पयली स्टेट गव्हर्मेंट 50-50 शेरा भितर डिपॉझिट केल्ले पयशे स्टेट गव्हर्मेंटा कडेन पूण आमी तांकां रिक्वेस्ट केला की ते सेंट्रल गव्हर्मेंटानूच करपाक जाय आनी ते 15 कोटी आमकां डिपॉझिट केले ते आमी रिटर्न केले तांकां परतून आनी हे प्रोजेक्टा भितर ते सगळे तिनूय ओवरब्रिज अंडरब्रिज जे लागता ते तेणी करपाक जाय अशें म्हणून आमी तांकां सांगलें दॅट इज इन द सुप्रीम कोर्ट नो दॅट डिस्कशन कॅनॉट बी हेल्ड अक्रॉस द टेबल दॅट वील बी टेकन अप बाय द रेल्वे ऑथॉरिटीज वॉट एवर द डिसिजन सुप्रीम कोर्ट इज गिवन दे वील डू इट दॅट इज अ गॉड नथिंग दॅट इज फ्रॉम कॅसल रॉक टू कुळे बट कुळे टू वास्को दॅट इज नो सच डिसिजन सो दॅट वील कितें आसा तो प्रोसेस चालू उरतलो वास्को मंगोर ब्रिज जो आसा इट हॅज नाव बीन कंप्लिटेड बट आतां तो परतो रिवायज कसो करप
and how to do it. He has also guided, he has shown them how we can do it. And they have also agreed. So magir at the CM's level, they will talk with the union minister and the bridge race zatla. मान्सून अंदमान निकोबार जुंयार पावलो. लक्षद्वीप ते उत्तरी तमिळनाडू मेरेन वादळी सर्कुलेशन जाला. ताका लागून तमिळनाडू सावन दक्षिण कर्नाटक मेरेन मोठ्या पावसाचो हवामान खात्याचो अदमास. केरळांत मान्सून 27 मायाक पावपाचो, उपरांत 4 दिसांनी गोंयांत. मजगतीं बुधवार ते शुक्रार मेरेन गोंयांत येलो अलर्ट. शुक्रारा जगलां गडगड मारून दाट पावस, नुस्तेमारांक शिटकावणी. मान्सून अंदमान निकोबार जुंयार पावलो सप्तकभर आदींच. दुसरे वटेन लक्षद्वीप आनी उत्तर तामिळनाडूचेर वादळी वातावरण जाल्ल्यान तामिळनाडू सावन कर्नाटक मेरेन मोठ्या पावसाचो हवामान खात्याचो अदमास. 27 मायाक मान्सून केरळांत पावपाचो अदमास. मात मान्सून पूर्व पावसान आतां सावनूच केरळाक जोडपाक सुरवात केल्या. केरळांत मान्सून पावल्या उपरांत 4-5 दिसांनी गोंयांत पावता. मजगतीं गोंयच्या वेधशाळेन गोंयांत बुधवारच्यान शुक्रार मेरेन पावसाचो येलो अलर्ट जारी केला. बुधवार ब्रेस्तारा गोंयांत चडशा सुवातींचेर मोठो पावस पडटलो, जाल्यार शुक्रारा 20 मायाक गडगड जगळां मारून दाट पावस पडटलो म्हूण शिटकावणी. नुस्तेमारांनी मुंगांच्यान दर्यांत वचचे न्ही म्हूण शिटकावणी दिल्या. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. ह्यो एक बारीक सबरीक पळयत रावत प्रुडंट. साखळे कम्युनिटी हेल्थ सेंटराक बरी साधन सुविधा सेवा नितळसाणी खातीर NAQS सर्टिफिकेशन मेळ्ळां. सर्वेक आयिल्ल्या ऑफिसरांचे टिमीन सेंटराक 87 मार्क दिले. हे सर्टिफिकेशन 3 वर्सां खातीर आसतले. थळावो आमदार मुख्यमंत्री प्रमोद सावंताक साखळे हेल्थ सेंटराच्या कामगिरीचेर खोस. गोंयांत एखाद्या हेल्थ सेंटराक NAQS सर्टिफिकेशन मेळपाची पयलीच वेळ. We got the best possible scoring, 87, with first attempt. And all our 9 departments, आमची जी पळय सगळीं ट्रॉमा अँड कॅज्युलिटी, मागीर OPD सर्विसीस, मागीर इनडोर सर्विसीस, लेबर रूम्स आशिल्लो, मागीर लॅबोरेटरी आशिल्ली, एक्सरे रूम आशिल्लो, फार्मासी आशिल्ली, मागीर आमची जनरल एडमिनिस्ट्रेशन, ह्यो सगळ्यो सर्विसीसांक आमकां मेळ्ळें. आमी 9 सर्विसीस एनपासाक घातिल्ली, तेन्ना सगळे सर्विसीसांक आमकां सर्टिफिकेशन मेळ्ळें. आतां हें सर्टिफिकेशन इज वॅलीड फॉर 3 इयर्स फ्रॉम दीस. एन्ड तेजे बरोबर आमकां सम फायनान्शियल एसिस्टंस मेळटलें, सो दॅट वी कॅन कीप अवर फेसिलिटी, वी कॅन कीप अवर फेसिलिटी. एन्ड फॉर सर्टिफिकेशन इज फस्ट टायम इन गोवा खंयच्या गव्हर्मेंट ऑर गव्हर्मेंट एसोसिएटेड हॉस्पिटलाक मेळ्ळ्या, आनी कोणाक आजून मेळूंक ना. सो वी वेर द फस्ट टू गॅट दीस सर्टिफिकेशन, एन्ड दीस सर्टिफिकेशन वील बी वॅलीड फॉर एनदर 3 इयर्स. आनी मागीर परत आमकां एप्लाय करून आमकां आनी 3 इयर्स घेवचे पडटले. एन्ड दीस इज हें आमकां सर्टिफिकेशन मेळ्ळें की आमकांय थोडे फायनान्शियल एसिस्टंस आनी बाकीचेय गोश्टी मेळटल्यो, किंवां आनी तेजे बरोबर तेंचो आमकां लोगोय मेळटलो, क्वॉलिटी लोगो आसा तोय आमकां डिस्प्ले करपाक मेळटलो. सो दीस वील हेल्प अस फॉर गिवींग अवर पेशंट बेटर सर्विसीस. साखळी कम्युनिटी हेल्थ सेंटर वीच इज एन फर्स्ट कम्युनिटी हेल्थ सेंटर वीच इज एन सर्टिफायड फॉर द इट इज अ सर्टिफिकेट फॉर द NQAS. इट इज एन गोंयांतले आतां पर्यंत एकूय कम्युनिटी हेल्थ सेंटर किंवां PHC NQAS सर्टिफायड जावंक नाशिल्लें, फर्स्ट सेंटर जालें, वीच इज अ प्रावड मुमेंट. हेल्थ डिपार्टमेंटाच्या वतीन पयलें NQAS एक्रेडिटेड जावप हें आमच्या खातीर खूब म्हत्वाची आनी बरी गजाल आसा. हांव पुराय म्हज्या थंयसरलो हेल्थ ऑफिसर आनी पुराय टिमींग हांचे खूब खूब अभिनंदन करता. वेगवेगळीं सेंटरां तेंच्यांनी एक्रेडिट करपा खातीर येवन इन्स्पेक्ट केली, बट हातूंतलो तितूंत साखळी कम्युनिटी हेल्थ सेंटर जावप ही खूब बरी गजाल आसा. हस्तकला महामंडळ लॉसांत फायद्यांत हाडूंक वावुरतलो म्हूण चॅरमॅन आमदार प्रवीण आर्लेकार उलयला. महामंडळाची मुख्यमंत्री प्रमोद सावंता बरोबर पयली बसका काल जाली. ह्या महामंडळा खातीर वावुरपी समाजा कडेन खंय दुर्लक्ष जाल्ल्यान आनी कोविडाच्या महामारीत त्या लॉसांत गेलां म्हूण आर्लेकाराचें रजांव. फीट जावंक शकता आनी ते घेवन बसलेले आमी सगळे मिटींग सगळे ऑफिसर आनी सरान सांगलें जाता तितले की आमी जे लॉसान आसा पळय ते प्रोफिटान करपाचे तो विचार आसा आनी ते आतां फुडें हेजे
करून दितात. कितलेशे लॉसान जेन्ना तुम्ही म्हणता अजून आम्ही सगळे हे काढून आयज तेंक काढून बसयले आनीक मिटींग जातली परत लॉसान हा तर तुमच्या हँडीग्राफ्ट हँडीग्राफ्ट लॉसान हा पण आता फुडें आमकां ते प्रोफिटान करूंक जाय. रिजन्स लॉसान वता तेजे रिजन्स बीन कितें अशें सोदून काडला तुमी? ना अजून काय काढूंक ना. ताका लागून आयज फर्स्ट मिटींग जाली सराक घेवन बसलेले सगळे ऑफिसर आयले सगळे डिपार्टमेंटाचे आनी ते आतां फुडें डिस्कस जातले. जस्ट आयजूच मिटींग जाले तेंका घेवन मागलेले कितें तेंचे प्रोब्लम्स आहा ते. पण ते तुम्ही व्हॉट आर द आयडियाज आयडियाज कितें आसा प्रॉफिटान हाडपाक? हाडपाक खूब आयडियाज आहा. कितें एग्जॅक्ट एग्जाम्पल सांगचे? एग्जाम्पल्स आतां हेज्या पयलीं आमच्या हे आतां हे आहा कॉर्पोरेशन आमच्या हँडीक्राफ्ट आहा जाल्यार तुका खबर आहा जे पयलीं आमचे गरिबांक ते आमचे पाटले करताले तशेंच आमचे ते कुणबी लोक आहा ते मोडके करताले तेंकां हेज्या पयलीं खुबशे लोकांक घेवन आमी हे कॉर्पोरेशन वयताले पूण मदेंत ते लोकांक कांय हे जावंक ना. मदेंत कोरोनाचो टायम येयलो त्या टायमार लोकांक ते हे कळोंक ना आमच्या इतले हे इंट्रस्ट घेवंक ना ते कॉर्पोरेशन ताका लागून आतां हेज्या फुडें ते इंट्रस्ट घेवन हांव जाता तितले प्रोफिटान करून दिता. सो यू कॅन गेट इट इन टू प्रोफिट? हय शुअर. भुरग्यां मदलो खेळगडो सोदूं खेळां मंत्री गोविंदाचो प्लान. शाळांनी पीई टिचर नासता तेन्ना लागसारच्या सरकारी वा अनुदानीत हायस्कुलाच्या पीई टिचरांनी खंय त्या शाळेंतल्या तिसऱ्या चवथीच्या भुरग्यांचेर लक्ष दिल्यार बरे खेळगडे मेळटले. ल्हानपणांतल्यानूच तांचें लक्ष उरतलें म्हूण गोविंद उलयला. पीई शिक्षकांक खंय दुसरे विशय शिकोवंक लावंक जायना. जेदे वेळाचेर आमी एक भुरगोक स्पोर्ट्सां भितर आमी ताजें टॅलंट टॅपअप करता म्हजें इंटेन्शन आसा की जो पांचवी आनी सव्वे खातीरूच न उरता आसतना तांकां आमी तिसरे ते चवथेचे भुरग्याक सुद्दां आमी लक्ष दिवप हें तितलेंच म्हत्वाचें आसा. आनी म्हणुनूच जे फिजिकल एज्युकेशनचे टिचर्स जे आसात किंवा एडेड स्कूल्स जे आसात गव्हर्मेंट जे स्कूल्स जे आसात तेंचे सरावंडींग ती थोडीशी गव्हर्मेंट प्रायमरी स्कूल जे आसात अप टू फोर्थ सुद्दां ह्या भुरग्यांचे सुद्दां लक्ष ह्या पीटी टिचर्सान दिवपाक जाय अशें आमकां दिसता. जेणे करून आमकां इजी मुखार वचून इजी जातलें की जाणें करून बरो एक भुरगो जर एका खेळान जर भितर जर आसा जाल्यार ताजेर आमकां चड आमकां तेगे लक्ष दिवपाक मेळटलें. बरेचशे पीटी टिचरांक सब्जेक्ट शिकोवपाक लायता बरीचशीं स्कुलां आनी तेजें जें कॉन्सन्ट्रेशन जें आसा तें ग्रावंडाचेर त्या भुरग्यांक चड दिवपाक सोडून तो त्या जे रेगुलर जे सब्जेक्ट जे आसा त्या रेगुलर सब्जेक्टां खातीर काम करता. आनी म्हणूनच हांव इतलें म्हाका सजेशन दिवपाक जाय कितें एडवायस घेवपाक जाय आशिल्लो किंवां तांकां काही गोश्टी तातूंतल्यान आमकां वे आवट करपाक जाय की हेंचेर असो तरेचो वर्कलोड जो आसा तो वर्कलोड फक्त तेंच्या टिचिंगा खातीर न वापरता प्रॅक्टिकली ऑन द ग्रावंड तेंच्यांनी चड फोकस करून बरे भुरग्यांक आमी तेंकां ट्रेन करपाची गरज आसा. आनी म्हणुनूच ह्यो सगळ्यो काही गोश्टी थंय जावपाक जायना अशें एक म्हजो विशय ह्या डायरेक्टर ऑफ एज्युकेशन आनी DISYचो एक विशय आशिल्लो. गोंयांत फुटबॉल कल्चर आसा. मुंबय फुटबॉल अकादमीचो अध्यक्ष शिवसेनेचो फुडारी आदित्य ठाकरे टायगर कप गोवा 2022 फुटबॉल सर्तीच्या उक्तावणा वेळार उलयलो. गोवा युनायटेड स्पोर्ट्स अकादमीन अवर लेडी ऑफ रोझरी चर्च ग्राउंडार दवरिल्ली ही सर्त दक्षिण गोंयच्या गांवां खातीर मर्यादित आसा. We thought that with the Goa Tiger Cup, we should start off with a new initiative, an inter-village initiative, bringing all footballers together, bringing all sports forces together. And when that happens really, the spirit of our country goes to a new high. With me is Chandrapati Malhoji Raja, who is also a colleague of mine at the Western India Football Association, Uday Samaji, who is a minister in Maharashtra, colleague of ours, Akash Nimruji. All of us are wanting to build a new culture for sports. And I think the new culture has to start off in our villages. And this is where we start off with the Goa Tiger Cup. I think we are here to hear you roar,
more than us speaking. We are looking forward to looking at our champions on ground. And not just winning for Goa, but winning for India. Goa and football, of course, is a different connection altogether. And we thought that, you know, the Goa Tiger Cup could promote new players coming from different villages of Goa, where the spirit of football is really high, to come and play professionally at a certain level. We're hoping that this tournament really grows. So first thing is, of course, just to let the kids play. Because, you know, playing today in today's world has become very difficult. A lot of us play FIFA and everything on our video games and PlayStations. But coming out on mud fields, natural grass turfs, and playing has become very difficult. So we want them to come and play. या शिल्ली सकाळची अपडेट परत रोखड्यास मिळूया. स्टुडंटाक फॉलो करात वेबसाईट, ट्विटर, ॲप, फेसबुक, टाटा स्काय ॲप, जिओ टी व्ही ॲपार. बी प्रुडंट, बी सेफ, कीप वॉचिंग प्रुडंट. देव बरें करूं.